सुनिए सुनिए सुनिए, महानगर पालिका की ओर से आप सब प्रवासियों को इतला किया जाता है कि गिल्ला सुक्का अलग अलग दीजिए। अगर आप गिल्ला सुक्का अलग अलग नहीं देते हो तो आपका कचरा ले जाएगा नहीं। अगर आप रास्ते पे कचरा फेंकते हो तो आपको जुर्माना भरना पड़ेगा। ये सब सबको इतला किया जाता है महानगर पालिका की ओर से। सुनिए, इस आवाज पे ध्यान दीजिए। महापालिका की ओर से आपको बताया जाता है कि आपका गीला और सूखा कचरा अलग अलग रखिए। आज तक आपका मिक्स कचरा लिया जाता था, लेकिन इसके बाद हमारी गाड़ियां खाली नहीं हो रही, इसलिए आपका मिक्स कचरा लिया नहीं जाएगा। तो आपको सूचित किया जाता है कि आपका जो खाने पीने का है, जो सब्जी तरकारी है, उसको एक डस्टबिन में रखिए, और जो कागज पन्नी आती है उसको दूसरे डस्टबिन में रखिए। और दूसरी और एक बात, आपकी जो डस्टबिन है आपको खुद गाड़ी के पास लेकर आना है। घंटा गाड़ी के कर्मचारी Yeah.
गीले कचरे में आपकी सब्जी तरकारी खाने पीने का किचन वेस्ट आएगा, और जो दूसरा सूखा कचरा है उसको सूखा रखिए, उसमें आएगा कागज और पन्नी। ये आपको आपके घर के पास दो डस्टबिन रखना है, और जब घंटा गाड़ी आपके घर के पास आएंगी तो आपको खुद घंटा गाड़ी के अंदर आपके डस्टबिन रखना है। आगे आ जाओ, थोड़ा आगे इधर आ जाओ, आगे आगे बहुत बड़ा है। आज महानगर पालिका तर्फे तुम्हाला सर्वेला जाहीर आवाज करने देता है कि वल्ला सुक्का वेगळा वेगळा देने, अगर तुम्ही रस्त्यावर कचरा टाकता है तो तुम्हाला 1,000 ते 500 रुपये फाइन बसेल, आणि इकडे रस्त्यावर कचरा फेकू नाही, जे कधी फेकतानी आढळलास त्याला 1,000 ते 500 रुपये दंड होणार। महानगर पालिका तर्फे तुम्हाला सर्वांना सूचित करण्यात येत आहे, आपल्याला घरातून कचरा वेगळा वेगळा करून देणे, आणि वेगळे वेगळे करून देणे म्हणजे वल्ला अलग आणि सुक्का अलग, हा कचरा वेगळा वेगळा करून देणे तुम्हाला सर्वेला महानगर पालिका तर्फे सूचित करण्यात येत आहे। ये महानगर पालिका तर्फे जाहीर आवाहन आहे। का जो गीला कचरा है उसको एक डस्टबिन में रखिए, गीले कचरे में आपकी सब्जी तरकारी खाने पीने का किचन वेस्ट आएगा, और जो दूसरा सूखा कचरा है उसको सूखा रखिए, उसमें आएगा कागज और पन्नी। ये आपको आपके घर के पास दो डस्टबिन रखना है, और जब घंटा गाड़ी आपके घर के पास आएंगी तो आपको खुद घंटा गाड़ी के अंदर आपके डस्टबिन रखना है। आगे आ जाओ, थोड़ा आगे इधर आ जाओ, आगे आगे बहुत बड़ा है। सुनिए सुनिए सुनिए, महानगर पालिका की ओर से आप सब प्रवासियों को इतला किए जाता है कि गिल्ला सुक्का अलग अलग दीजिए, अगर आप गिल्ला सुक्का अलग अलग नहीं देते हो तो आपका कचरा ले जाएगा नहीं, अगर आप रास्ते पे कचरा फेंकते हो तो आपको जुर्माना भरना पड़ेगा। ये सब सबको इतला किया जाता है महानगर पालिका की ओर से। बोलो सुनिए सुनिए सुनिए, इस आवाज पे ध्यान दीजिए। महापालिके की ओर से आपको बताया जाता है कि आपका गीला और सूखा कचरा अलग अलग रखिए। आज तक आपका मिक्स कचरा लिया जाता था, लेकिन इसके बाद हमारी गाड़ियां खाली नहीं हो रही, इसलिए आपका मिक्स कचरा लिया नहीं जाएगा। तो आपको सूचित किया जाता है कि आपका जो खाने पीने का है, जो सब्जी तरकारी है, उसको एक डस्टबिन में रखिए, और जो कागज पन्नी आती है उसको दूसरे डस्टबिन में रखिए, और दूसरी और एक बात, आपकी जो डस्टबिन है आपको खुद गाड़ी के पास लेकर आना है। घंटा गाड़ी में कर्मचारी तक्रारी इतने लोग नहीं लिए, मैं एकटी या बाबत स्ट्रगल करती है। आता इथे दुसऱ्यांदा आता 2.5 वर्ष होत आले, 2 वर्ष होऊन गेले, या म्हशी इथे ठेवलेल्या आहेत, या म्हशीचं काय करायचं? 8 दिवसापूर्वी तुमचे जे मित्र पथक असतं त्याच्यातले कर्मचारी येऊन तेव्हा माझा पंजीय सर रेकॉर्डिंग करून घेतले, आता 8 दिवस होऊन गेलेत, या म्हशीचं काय अगोदर करणार? मला त्याचं उत्तर कॉर्पोरेशन करणं पाहिजे। किती वेळेला मी अर्ज करायचे? 2018 पासून करते मी अतिक्रमण इथे जे केलेलं आहे। मला रिक्षा बाहेरनं हात आणायला अतिशय त्रास होतो, माझ्या 73 वर्षाला फक्त 5 महिने माझ्या कमी आहेत, आत्ता 5 महिन्यात मी 73 वर्ष पूर्ण करेन। मला माझ्या बाकीच्या कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं, ऍटो आतमध्ये येत नाही, मला त्याच्यासाठी अतिक्रमणाचं करायचं केराचं झालं,
पण या म्हशीचं अगोदर काय करणार आहात मला त्याचं उत्तर आज पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर इथे उभी आहे. म्हशी आपलं जे बोलणं चाललंय वल्ल्या तुमच्यावर बोलणं चाललेलं आहे आणि हा जे म्हशीचा जो प्रश्न आहे आपण हा नंतर बघू. परंतु आम्ही तुम्हाला जनजागृत करतो आहे की वल्ल सुक्क वेगळं वेगळं द्या आणि रस्त्यावर कचरा टाकू नका. जो कोणी रस्त्यावर कचरा टाकेल त्याला 500 ते 1000 रुपये फाईन बसणार. पण हे कशासाठी? आरोग्यासाठी. आरोग्यासाठी बरोबर. आरोग्यासाठी घातक आहे हे मला माझ्या घरी इथे मी इथे राहते. हे दोन पावलावर हे बघा हे 2.5 होऊन गेलेले याच्या मनात काय करायचं हे बघायचं. आणि परवा पण 8 दिवसापूर्वी व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. तुमचे जे आपले मित्र पथक आहे तो नागरी त्याच्यात त्याला दोघजण आले होते. आता फोन केल्याप्रमाणे आम्ही 101 लोक येतो मला बाहेर. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना आपण अशी सूचना करण्यात आलेली आहे की आपल्या घरामधला ओला कचरा व कोरडा कचरा हे वेगवेगळे करून देण्यात यावे. सदरील कचरा वेगळं न दिल्यामुळे तुमच्या एरियातल्या परिसरातले व तुमचे लोकांचे आरोग्य धोक्यात येते. आपले आरोग्य धोक्यात येऊ नये व आपल्या तब्येत चांगली राहावे या दृष्टिकोनातून महानगरपालिका आपल्याला सहकार्य करते. महानगरपालिकेला महानगरपालिका तुमच्या दारामध्ये यायला लागले पण तुम्ही नागरिकांनी कोणीही सहकार्य न केल्यामुळे आपल्या गल्लीत कचरा साठला जातो. कचरा साठू नये त्यामुळे प्रत्येक घरोघर जाऊन महानगरपालिकेचे कर्मचारी कचरा घेण्याला येतात. परंतु इथलच्या नागरिकांच्या असे निदर्शनास आले आहे की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या की एकाच पिशवीमध्ये ओला कचरा सुका कचरा देतात असं न देता वेगवेगळ्या कचरा दिल्यास आपले आरोग्यही चांगले होईल आणि परिसरही स्वच्छ राहील. या दृष्टिकोनातून सहकार्य केल्यास बरोबर. भैंसों के तबले तबले के ऊपर अगर नागरिकों ने कंप्लेंट की है तो उसके बारे में हम गार्डन वाले को इन्फॉर्मेशन देंगे और भैंसा उठा के लेके चलेंगे यहाँ से.